मी कोठेकर योगिता आज सादर करते आहे इयत्ता दुसरी पाठ 21 आपला भारत। आपला भारत विविधतेने नटलेला। चला तर पाहूया भारत देश, आपल्या सगळ्यांचा देश। भारतात उंच पर्वत आहेत हिमालय सह्याद्रीसारखे, घनदाट जंगले आहेत, अभयारण्य आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत यमुना गोदावरीसारख्या, त्या नद्याकाठी गावे आहेत, गावात अनेक लोक राहतात। भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात। भारतात प्रमुख 52 भाषा, या सर्व भाषा वेगवेगळ्या असतात। ते वेगवेगळे सण साजरे करतात। आपल्या भारतात प्रत्येक महिन्याला असा वैशिष्ट्यपूर्ण सण साजरा होतो। बघा बरं मुलांनो, तुम्ही यादी करा त्याची। भारतात अशाच प्रकारे वेगवेगळी पिकेही होतात। गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात, तर हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्यही आपल्या भारतात पिकतात। केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळेही आपल्या भारतामध्ये पिकतात। लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, फळभाज्या आणि फळे असतात। आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे। जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे। शेतकरी शेतात तर कामगार कारखान्यामध्ये काम करतात। सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात। प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करत असतो। प्रत्येकाला वाटते माझा देश आहे, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे। आता या मुलांनो, आपण ह्या पाठावरचा वर्गकार्य बघूया। पहिल्यांदा हे वाचायचं आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची। भारतातील धान्य सांगा बरं, भारतात आपली कोणकोणती धान्य होत असतील? आपण पाहिलं गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी। आता भारतातील कडधान्य कोणती आहेत? हरभरा, तूर, मूग आणि वाटाणा। भारतातील फळे कोणकोणती बघितली आपण? केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद। अगदी बरोबर उत्तरं देत आहेत हा तुम्ही। आता आपला राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगा। आपले राष्ट्रगीत आपण कोणते राष्ट्रगीत म्हणतो? जन गण मन, बरोबर। आता कोण काय करते ते पाहूया। शेतकरी काय करतात? शेतात कष्ट करतात। सैनिक काय करतात? आपल्या देशाचं रक्षण करतात। कामगार काय करतात? कारखान्यामध्ये काम करतात। अगदी बरोबर। या पाठावर उपक्रमही दिला आहे की तुमच्या परिसरात धान्य, कडधान्य, फळभाज्या यांची यादी करायची आहे मुलांना। तसंच तुमच्या परिसरात ज्या नद्या आहेत, पर्वत, डोंगर यांचीसुद्धा नावे मिळवायची आहे। तुमच्या परिसरातील प्राणी, पक्षी यांचीही नावं मिळवायची आहे। त्यांची चित्र लावा, नावे लिहा, माहिती मिळवा। आता पुढचं आहे, आपल्याला पाठाखाली काही शब्द दिले आहे जोडाक्षर, तर ती शब्द तशीच पाहून तुम्ही पुन्हा एकदा लिहून काढायची आहे आणि ह्या शब्दांचा सराव करायचा आहे आणि हा पाठही पुन्हा एकदा छान वाचायचा आहे आणि स्वाध्याय सोडवायचा आहे। धन्यवाद।